घनदाट जंगल, उंच पहाड़ी प्रदेश, असंख्य पुरातन घाटवाटा, रुबाबदार डोंगरी किल्ले व त्यांच्या सोबतीला जोडली गेलेली जैवविविधता हीच खरी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख। या जिल्ह्यात असंख्य अशी ठिकाणं आहेत जी पाहण्यासारखी आहेत, परंतु दुर्दैवानं ही ठिकाणं खऱ्या निसर्गप्रेमींपासून पारखीच राहिलेली आहेत। त्याचं कारणही तसंच, बऱ्याचदा उजेडात आलेल्या बऱ्याच ठिकाणांचा उदो उदो होतो आणि त्यानंतर त्यांचं बाजारीकरण त्या ठिकाणांचं मूळ अस्तित्व नष्ट करतो। मग खऱ्या निसर्गप्रेमींपासून हे ठिकाण वंचितच राहतात। अशाच काही ठिकाणांपैकी एक सुंदर आणि देखणं ठिकाण म्हणजे किलचं पठार। हे किलचं पठार नेमकं आहे कुठं, काय आहे त्याचं वैशिष्ट्य, तिथं कसं जाता येतं हे आज आपण पाहणार आहोत। गुड आफ्टरनून गाईज, आपण ॲक्च्युली आज सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी महाजन सरांना म्हणलं, सर आपण नवीन ठिकाण पाहण्यासाठी जाऊया, आणि नवीन ठिकाण पाहिला माझ्यासोबत आहेत माझे दोन छोटे मित्र, एक आहे शौर्य आणि दुसरा आहे शर्वेल, आणि आम्ही आत्ता सध्या चाललो आहे एका हिल टॉपला, त्या स्पॉटवर जायचं आहे, पण आम्ही घनदाट जंगलातून जाणार आहे, त्याच्यामुळे वर गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल, आपण कुठं आलो आहे, हे ठिकाण काय आहे हे तुम्हाला नक्की आठवणीने मी सांगणार आहे। पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्हाला ऐकायची आहे ती गोष्ट काय, शौर्य आपण चॉकलेट खाल्लं, कागद कुठे आहे, गाडीत, लक्षात आलं, तर आपण आपल्यासोबत आणलेला प्रत्येक प्लॅस्टिकचा कचरा, शक्यतो प्लॅस्टिक आणूच नका, परंतु जर तुम्हाला आणावं लागलं नाईलाज असतो तर ते तुमच्या गाडीच्याच ठेवा, जंगलात टाकायचं नाही। तर हे रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जंगल अनुभवायला मिळतं, पाहायला मिळतं आणि एन्जॉय पण करता येतं। माझ्यासोबत कनेक्टेड राहा, स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, म्यू मागांत। तुम्ही म्हणाले यार इतक्या लहान मुलांना जंगलात कसं आणता, तर असं नाही आहे, त्यांना सवय आहे दोघांना पण, आणि दोघांनी माझ्याबरोबर भरपूर ट्रेक केला आहे। तुम्ही जर कुठला आपण केलेला शिवारबाचा ट्रेक जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तिथं मंदिर होतं, आम्ही खूप एन्जॉय केलं। याला पहिल्यांदा आणलं आहे पण ठीक आहे, यांना सवय आहे आणि थोडीशी रिस्क आहे, ठीक आहे मान्य, पण बॉस लाईफ जगण्यात पण मजा येते ना, त्याच्यामुळं प्रोटेक्शन त्यांचं करायचं, परंतु त्यांना निसर्ग दाखवायचा आणि ती हां बा हो हो मोठं मोठं गवत आहे, तर हे सगळा निसर्ग त्यांना जवळून अनुभव घेता आला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांना घेऊन तुमची सुरक्षा, त्यांची सुरक्षा, त्यांची काळजी, तुमची काळजी करून थोडंसं जंगल फिरायचं, तर नक्कीच निसर्गाचा चांगला अनुभव त्यांना घेता येतो आणि त्यांना निसर्गाबद्दल चांगलं नॉलेज मिळतं। आत्ता वाट सापडली, बराच वेळ शोधली यार, ही तर वाट सापडत नाही, मी रेकॉर्ड करायला लागलो ॲक्टिव्हिटी सगळी आणि त्याचा डेटा पण मी अपलोड करणार आहे, कारण की काय आहे नवीन माणसानं इथं विदाऊट गाईड घेता येऊ नये असं माझं मत आहे, मला पण जवळजवळ 7-8 वर्ष झाली इथे येऊन, वाट सापडत नव्हती मला पण, लवकर फायनली सापडली, आता इथून वरती जाणार आहे मी, आणि ही जी कारवी आहे ती कारवीची ॲव्हरेज हाईट आहे माझी 6 फूट आहे, म्हणजे ही 12 फुटाची आहे, 12 फुटाची कारवी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही कुठं आलं हे दिसणार नाही, तर थोडंसं कन्फ्युजन होतं, थोडं एका बाजूनं वाट आहे तर ती मी ट्रॅक्स देतो तिचे प्रॉपर नोट डाऊन करून। थोडा चढ चढल्यानंतर असं पूर्ण घनदाट आहे, याच्यानंतर थोडासा चढ चढावा लागतो, चढ चढल्यानंतर वरती तुम्ही एक छोट्या पठारावर येता, त्या पठारावरून थोडंसं वर गेल्यानंतर परत एकच दोन वाट आहेत, एक खालच्या बाजूला आहे आणि पलीकडच्या मधल्या बाजूला आहे, म्हणजे एजवर आहे, ती एजवरची वाट तुम्हाला वरती घेऊन जाते हिल टॉपवर, तर तिथं आपल्याला हिल टॉपवर जायचं आहे, परंतु इथं वाटा खूप किचकट आहेत आणि माहीत नसली तर तुम्ही या जंगलात भटकू शकता, कारण जंगल मोठं आहे, तर त्याच्यामुळे तेवढी गोष्ट लक्षात ठेवा की वाटाडे घेऊन या, अदरवाईज मी रूट मॅप द्यायला लागलो आहे, देतो आहे म्हणजे मी
कॉर्डिनेट्स देतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर ट्रॅक करता येईल. मी रूट पण मॅपिंग करून टाकतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते पण लक्षात येईल, किंवा त्याची लिंक देतो रूटची, त्या रूटने तुम्ही वर जाऊ शकता. फायनली आम्ही पोहोचलो आहे, इथे गुफा आहेत आणि या गुफा पलीकडे गेलेल्या आहेत. पलीकडून जंगलाचा नजारा दिसतोय, खूप खाली मस्त गुफा आहे. आम्ही आत्ता हे बाळ पुढे जाऊ नका गुफेतून, वरती चाललोय. इथे यार जेवण करतात लोक आणि कचरा पण झालाय. कचरा करू नका यार, प्लास्टिक खूप आहे इथं. थोडं पुढं आल्यानंतर एक असं फायकस फॅमिलीतलं एक झाड लागतं आणि त्याच्या तिथून अशी वर वाट आहे. या वाट्यानं तुम्हाला वर जाते, तिथे थोडी काट्याची झाड आहेत लक्षात ठेवून, बारीक पानं आहेत चिंचेसारखी, त्याच्यामुळे तुम्हाला आयडेंटिफिकेशन होईल. छोट्या छोट्या गुफा आहेत दोन तीन, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर जाता येतं. चला बा वर, आणि थोडंसं थ्रिलिंग आहे पण ठीक आहे, मजा येते जरा. ये चल चल येते, कसं येत नाही बघू. अरे हॅलो, येते बा येते, घाबरू नकोस. व्हेरी गुड व्हेरी गुड, थांब थांब थांब. हॅलो, चल घाबरायचं नाही, पडत नाहीस तू. पण माझं चप्पल पडायला, चप्पल पडू काय प्रॉब्लेम नाही, आपण दुसरी घेऊया ना. घाबरायचं नाही, कडेला जायचं नाही, कडेला जायचं नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड, कडेला जायचं नाही बोललोय ना. नको इकडे इकडे खोल जरी. थँक यू. किलच्या पठाराला जाण्याकरता तुम्हाला कोल्हापुरातून राधानगरीकडचा रस्ता पकडावा लागतो. त्यानंतर तुम्ही चांदे म्हासुर्ली या वाटेला लागता. तिथून पुढे असंडोलीपैकी बाविली या भागातून तुम्ही वर जाऊ शकता. किलच्या पठाराला वर चढण्याचा जो रोड आहे तो रोड कच्चा आणि ती वाट देखील घनदाट आहे, त्यामुळे सोबत गाईड असावा, तुम्हाला जंगलात त्रास होणार नाही.
तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, येतोय तू, पडायचं नाही बा, बिलकुल मी आहे ना इथं, य घाबरायचं नाही बिलकुल. शौरी काय करतोय, उलट नको उतरू, उलट नको उतरू, तू उतरतोय बघ, बरोबर उलट नको उतरू. हा तू कसं व्यवस्थित शौर्य बसताना झाली. ये इथं, इथं पाहिजे, इथं पाहिजे. हात दे मला. माझ्या पूर्ण अंगावरच केस आहेत, काय करू, मी जंगले रे, लहान असताना असं चावलेलं. हो मी जंगले. हो आमची टायगर दोन्ही खाली आलेले आहेत बघो, यू आणि सरांना अजून खाली येत आहे ना. बब्बर शेर आहे, बब्बर शेर आहे, चलो बाय बाय. बब्बर शेर आहे, लवकर Thank you.